आज आपण करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पोल कोल करण्याकरता इथे जमलेलो आहोत. नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या की आपल्या शहरामध्ये स्वच्छता होत नाही, साफसफाई होत नाही. त्यामध्ये आपण सिडकोच्या माध्यमातून त्यांच्या माहितीचा अधिकार मागवला की बाबा नक्की का होत नाही आहे. तर आम्हाला सिडकोच्या माध्यमातून कळालं की सत्ताधारी लोकांकडे जे साफसफाईचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे बघा मी आपल्यासमोर एक RTI घेऊन आलो आहे. सिडकोने आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती दिलेली आहे आणि या 3 वर्षाकरता म्हणजे 36 महिन्याकरता 2,40,00,000 निधी इथे स्वच्छतेकरता वापरण्यात होतो, पण कुठे स्वच्छता आपल्याला दिसते हे बघायला मिळत नाही. हे बघा तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. पहिला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतला सेक्टर 3 आणि 3A करिता 1,04,00,000 3 वर्षाकरता. कुठे स्वच्छता दिसते मला सांगा तुम्ही सेक्टर 3, 4 आणि 3A मध्ये. दुसरा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतला सेक्टर 5, 5A आणि 6 करता 1,36,00,000. कुठे स्वच्छता दिसते आपल्याला सांगा मला. त्यामध्ये आपल्याला किती कामगार काम करणार आहेत याच्याकरता आम्ही एक प्रश्न विचारला त्यांना, तर त्यांनी उत्तर दिलं 22 कामगार इथे काम करणार. 22 कामगार आपल्याला दिसतात का हो? कुठेही दिसत नाही आपल्याला. 10 ते 15 कामगार असतात. त्यांच्याकडनं माहिती मागवली की बाबा रोड किती दिवसात साफ व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली लिहून दिलं की डे बाय डे म्हणजे रोज स्वच्छता व्हायला पाहिजे सगळ्या रस्त्यांची. आपल्याला कुठेही स्वच्छता होणार दिसते का हो की कुठल्या कुठल्या एरियामध्ये किती दिवसात स्वच्छता व्हायला पाहिजे? तर त्यांनी हे संपूर्ण आपल्याला लिहून दिलं कुठल्या कुठल्या एरियामध्ये काय काय स्वच्छता व्हायला पाहिजे. त्यांनी सगळं कॉन्ट्रॅक्ट मला दिलं आहे की या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय असेल म्हणून, तर त्याप्रमाणे कुठेच काम होताना दिसत नाही. तर आपल्याला स्वच्छता कसं मिळेल? आपला नारा आहे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित करंजाडे करण्याचा. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या 18 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांना त्याचबरोबर सदस्यपदाच्या उमेदवारांना निवडून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे. ग्रामपंचायतीने सिडकोचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे झाडू खात्याचा, त्या झाडू खात्याला सिडको देते 26,000 आणि हे सरपंच काय करतात हे खा यांचं आहे कॉन्ट्रॅक्ट आणि ते एका माणसाला देतात किती फक्त 10 ते 11,000 म्हणजे एका माणसामाग हे 13,000-14,000 रुपये खातात. एवढा मोठा घोटाला करतात हे. आज करंजाड्यामध्ये गेल्या 5 वर्षात त्यांनी 12 कोटीचा निधी वापरली, ते गावासाठी वापरली, पण गावाची आज परिस्थिती बघणार तुम्ही तर गटारे ओपन आहेत, पाण्याची समस्या आहे, पाणी 1 तास फक्त गावांमध्ये येतो. हे करंजाड्याचा काय विकास करणार आहेत? हे गोटेबाज ग्रामपंचायतचे आहेत, हे यांची गेल्या 5 वर्षामध्ये यांनी काही कामं केली नाही, फक्त पेपर रंगवले, एक काम 4 वेळेला रंगवून दाखवले, फक्त विकास काही केला नाही, नाही गावामध्ये केला नाही शहरामध्ये केला. शहराचे अजून पण गटाराची प्रॉब्लेम आहेत, फुटपाथची प्रॉब्लेम आहेत, रोड अजून खड्डे आहेत, एखादा गार्डन नाही करंजाड्यामध्ये. ह्यांचं करंजाड्याचं विकासाचं काम नाही, फक्त घोटाले करायचा हाच उद्देश यांचा आहे. करंजाडे ग्रामस्थ शहरवासी त्रस्त झालेत आणि गेले 5 वर्षात असं प्रस्तावित होतं की 12 कोटीची कामं केली गेलेली आहेत आणि म्हणून आम्ही सिडकोच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे की 12 कोटीची कामं कुठं झाली आहेत. तर अजिबात फक्त कागदोपत्रीच कामं झाली आहेत आणि हा भ्रष्टाचार आपल्याला बदलायचा आहे आणि परिवर्तन हवं आहे की नको. जसं शहारे साहेबांनी आणि मंगेशजींनी सांगितलं की साफसफाईमध्ये जो भ्रष्टाचार आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत हा मिशन जाऊन मोदीजी घेऊन जातात आणि अपेक्षा असते की तळागाळातील मग ग्रामपंचायत असू द्या, नगरपालिका असू द्या, महानगरपालिका असू द्या, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच खरंच स्वच्छ भारत होतो. परंतु करंजाडे ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील, यांनी मिळून एक कॉन्ट्रॅक्ट घेतला होता साफसफाईचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळण्याचं काम केलेलं आहे आणि ह्यांना या निवडणुकीतून धडा तुम्ही शिकवणार आहात की नाही? आज दुसरा मुद्दा एक आहे की यांनी स्वच्छता तर नाहीच केलेली, परंतु या करंजाड्यामध्ये मंदिरं झाली पाहिजेत, उद्यानं झाली पाहिजेत, खेळण्याचा ग्राउंड झाला पाहिजे. मग जे
करंदळे ग्रामपंचायतीने करायला पाहिजे होतं, त्या आमच्या सिडवी बांधवांनी जर का एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरासाठी सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक पत्र गेलंय की हे मंदिर तोडण्यात यावं म्हणून, हे तुम्हाला पटतंय का? आमच्याकडे त्याचा पुरावा आहे. आणि या माध्यमातून अतिशय गलिच्छ राजकारण हे महाविकास आघाडी करतंय. गलिच्छ हे मी आवर्जून सांगतोय. काय गलिच्छ? पत्रव्यवहार हे करणार आणि नाव आमच्या मिरिंद शहारेचं सांगतात की मिरिंद शहारेने अर्ज केलेला आहे. आमच्याकडे पुरावा आहे की हे महाविकास आघाडीने पत्र दिलेलं आहे, ही सिडकोची कॉपी आमच्याकडे आहे. म्हणजे गलिच्छ राजकारण की घाणेरडं राजकारण करायचंच होता आणि नाव दुसऱ्याचं, म्हणजे चुकीचे काम हे करणार आणि बदनाम करण्याचं काम दुसऱ्याला करणार, तर आता हे चालत नाही. आम्ही माहिती आणलेली, गेले 5 वर्ष आपण ज्या प्रकारची दादागिरी सहन केलेली आहे ती जर का मोडीत काढायची असेल तर आता परिवर्तन करून एकच दणका तुमचा मताचा अधिकार आहे. बरं का, आयुष्यभर भययुक्त राहायचं की भयमुक्त राहायचं? भयमुक्त व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या 12 च्या 12 उमेदवारांना तुम्ही मतदान करून निवडून आणा. आजही प्रत्येक ठिकाणी जातात आणि मतदार आपल्या सोसायटीमधल्या दम देतात की तुम्ही त्यांच्या पाठी फिरू नका. ही लोकशाही आहे का? ही लोकशाही का? तुम्ही जर का खरोखरच मतदान मागण्याचं काम करू नका, भारतीय जनता पार्टी छाती ठोकून केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, खासदार आमचं आहे, आमदार आमचं आहे आणि ग्रामपंचायत सुद्धा आमचीच येणार. आणि हे जे तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे ना, त्या भ्रष्टाचाराला मूठ माती देण्यासाठी आमच्या सर्व उमेदवार तुम्ही निवडू आणा, हीच विनंती या निमित्ताने करतो. मी मंगेश शेलारना विनंती करतो, तुम्ही असे पुढे या आणि करंदळे ग्रामपंचायतीची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पेलणार हा मला विश्वास आहे. मंगेश शेलार, मंगेश शेलार, परिवर्तन, परिवर्तन, स्वच्छ सुंदर सुरक्षित करंदळे.